अमरावती जिल्ह्यामध्ये गेला एक महिना सतत पाऊस सुरू आहे. त्या पावसामुळे कपाशी या पिकाला चांगलाच फटका बसला आहे. कपाशीची वाढ पाहिजे तशी झालेली नाही. अनेक रोगांचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसून येत आहे. या सर्व समस्यांचे व्यवस्थापन कसे केले पाहिजे यासाठी काही उपाययोजना आपण कृषीतज्ज्ञ प्राध्यापक श्यामसुंदरजी ताथोडे सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सध्या आपल्या भागामध्ये अतिपावसामुळे कापूस या पिकाचं फार मोठं नुकसान होताना दिसते. आणि यावर्षीचा जर विचार केला तर कापूस पिकाची काही ठिकाणी वाढ झालेली नाही आणि कुठे कुठे कापूस पीक वाढताना किंवा अवास्तव वाढताना आपल्याला दिसत आहे. आणि यावर्षी कापूस पिकामध्ये मशागत न झाल्यामुळं पाणी थांबणे वगैरे अशा अनेक अडचणी झालेल्या आहेत. त्यानंतर सतत पाण्यामुळं दिलेले अन्नद्रव्य वाहून जाणे हा एक प्रश्न फार मोठा होता. आणि लोकांनी भरमसाठ अन्नद्रव्य सुरुवातीलाच दिले, नंतर मात्र त्यांनी अन्नद्रव्य देण्यामध्ये कुठेतरी कमतरता जाणवत आहे. म्हणून जास्त पाणी ज्यावर्षी येतं त्यावर्षी अन्नद्रव्याचा पुरवठा करणं हे प्रकर्षानं महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मग या स्थितीला आता पात्या फुलं सुटत आहे आणि या स्थितीला अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करणं फार महत्त्वाचं आहे. पांढऱ्या माशीचे काही प्रौढ आणि काही निम्फ या ठिकाणी दिसत आहे. तसेच या ठिकाणी हा तुडतुडा, ह्या तुडतुड्या किडीमुळंसुद्धा पिकाला खूप कोकड्या आलेला आहे, पानं करडलेली आहेत. तसंच आता थोडाफार या ठिकाणी बघा आपल्याला थ्रिप्ससुद्धा दिसत आहे हा काही, आणि मावा कमी आहे पण मावाच्या लहान स्टेजेस आपल्याला दिसत आहे. आणि हे बघा या ठिकाणी या कोवड्या पालवीमध्ये हे पांढऱ्या माशीसारखे आपल्याला ॲडल्ट दिसत आहे. तसेच याच्या लहान अवस्थासुद्धा सूक्ष्म अवस्था या पानावरती आपल्याला दिसत आहे. खाली वळवळ करताना काही एक किडी दिसत आहे. तर ह्या लहान अवस्था मोठ्या झाल्यानंतर पुन्हा आपली पीक खराब होऊ नये म्हणून याची प्रतिबंधात्मकच फवारणी आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यासाठी मग पांढऱ्या माशीसाठी आपल्याला काही मार्केटमध्ये औषधं मिळतात किंवा निंबुडीवरतीच आलेल्या, तर तुडतुडे असेल, त्यानंतर फुलकिडे असतील. आता फुलकिडे येणं सुरू होईल म्हणून या दोन तीन रस शोषण करणाऱ्या किडी आणि गुलाबी बोंडळी याचं नियोजन सध्याच्या परिस्थितीला करणं फार महत्त्वाचं. किंवा जीवाणूजन्य बुरशीजन्य या रोगाच्या सुधारण्याकरता सुद्धा आपल्याला प्रयत्न करणे गरजेचं आहे. मग त्यासाठी आपल्याला एखादं बुरशीनाशक आणि एखादं जीवाणूनाशक ज्याला व्हॅलिडामायसिनसारखं म्हणतो किंवा मग कॉपरची फवारणी केली तरी चालेल, दोनही गोष्टी जातील. म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि बाकीची काही इतर औषधं मार्केटमध्ये मिळतात ते आपल्याला फवारणी करायला काही हरकत नाही. शेतकऱ्यांनी तीन चार गोष्टी करायला पाहिजे. एक तर पाणी काढून टाकायला पाहिजे, अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करायला पाहिजे दुसरी गोष्ट, त्यानंतर कीड व रोगाचं नियंत्रणासाठी फवारणीतून निंबोडी अर्कासारखे काही गोष्टी. आता गुलाबी बोंडळीचाही फार मोठा पोळ्याची अमावस्या झालेली आहे आणि गुलाबी बोंडळीचा सुद्धा या ठिकाणी प्रसार प्रचार होणार आहे. त्यासाठी सुद्धा प्रोफेक्स सुपरसारखी औषधं, निंबोडी अर्क आणि ते ओळखण्याकरता ट्रॅप्स ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लावणं गरजेचं आहे. उघडीप दिसत आहे पाण्याची, तर एखादी हलके खूप खोल वाही करायची नाही आता, कारण की जास्त जर खूप खोल मशागत केली तर पुन्हा मुळ्या तुटतील आणि पीक पुन्हा कमजोर होईल. म्हणून मशागत करतानाही आता लक्षात घ्यायचं की मशागत ही फार खोल न करता वर वर केली तरी चालेल, फक्त तण जाईल इथपर्यंतच आपला प्रयत्न राहील. फार खूप खोल आणि झाडाच्या बुंद्याकडे जाऊन मशागत करायची नाही आहे. तर अशा प्रकारे थोडंफार जर नियोजन केलं तर कपाशी पिकामध्ये पुढच्या दिवसात येणाऱ्या गोष्टी सगळ्या सुलभ होतील आणि चांगलं उत्पादन अशी आशा आहे. पावसामुळे होणारे कपाशीचे नुकसान जर आपल्याला टाळायचे असेल तर कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत हे आपण कृषीतज्ज्ञ श्यामसुंदरजी ताथोडे सर यांच्याकडून जाणून घेतले. कपाशीला जर कोणत्याही औषधाचे प्रमाण जास्त किंवा कमी झाले तर त्याचा परिणाम सरळ उत्पन्नावर होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषीतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच उपाययोजना करायला हव्यात. प्रगतीबहुरूपी लोकल 18 अमरावती.